पंजाबमधील माहिलपूर येथील एका वृद्ध शेतकऱ्याचं नशीब फळफळलं आहे. शेतकऱ्याच्या दारात साऱ्या गावकऱ्यांनी शुभेच्छा देण्यासाठी रांगा लावल्या होत्या. या गरीब वृद्ध शेतकऱ्याचं एका रात्रीत नेमकं असं नशीब फळफळलं. पुढे पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा. तर शेतकरी शीतल सिंह 4 नोव्हेंबर रोजी होशियारपूरला त्यांची औषधं घेण्यासाठी गेले होते आणि तिथं त्यांनी गमतीने लॉटरीचं तिकीट काढलं. नंतर जेव्हा लॉटरी तिकीट दुकानदार एस के अगरवाल यांनी लॉटरी विजेत्यांची नावे जाहीर केली तेव्हा त्यांनी शीतल सिंह यांचंही नाव घेतलं. ते विजेते होते. शीतल सिंह यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आणि सांगितलं की आता त्यांच्या घरात आनंदाचं वातावरण आहे आणि सर्वजण शुभेच्छा देत आहेत. शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ते होशियारपूर येथे औषधं खरेदी करण्यासाठी आला होता आणि याच दरम्यान त्यानं कोर्ट रोडवरील ग्रीन व्ह्यू पार्कच्या बाहेरील दुकानातून लॉटरी घेतली होती. काही तासानंतर त्यांना कळलं की ते विजेते आहेत आणि आता ते करोडपती देखील झाले. मीडिया रिपोर्टनुसार शीतल सिंह यांना 2 मुले आणि 1 मुलगी आहे. या सर्वांचं लग्न झालंय. बक्षिसाच्या रकमेचा वापर कसा करायचा याविषयी कुटुंबियांशी बोलणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय. लॉटरीची तिकीटं विकणाऱ्या एस के अगरवाल यांचं खूप जुनं दुकान आहे. दुकानदार एस के अगरवाल यांच्या म्हणण्यानुसार हा ट्रेंड गेल्या 2 पिढ्यांपासून सुरू आहे आणि त्यांना याचा जास्त अनुभव आहे. त्यांनी त्यांच्या इतर विजेत्यांबद्दलही सांगितलं. 2003 2 कोटी रुपयांचं तिकीट विकलं होतं आणि 2005 एका स्टॉलवरून 1 कोटी रुपयांचं दुसरं तिकीट विकलं गेलं होतं. प्रत्येकाचं नशीब असं चमकत नाही. एका हिंदी वेबसाईटनं याबाबतचं वृत्त दिलं आहे.